या जिल्ह्यांमधील शहरी भागांची तहान भागवणारी मांजरा नदी भरून वाहू लागली आहे. मांजरात पाणी आल्याने लातूरमधील पाणी कपात आता कमी झाली आहे. लातूर, बीड आणि उस्मानाबादकरांसाठी ही दृश्य आनंददायी आहेत. लाखो लोकांची तहान भागवणारी मांजरा नदी काठोकाठ भरली आहे. यंदा राज्यात सर्वत्र पाऊस असताना मांजरा नदीत फारसं पाणी नव्हतं, त्यामुळे यंदाही पाणी टंचाईचा सामना करावा लागणार का अशी शंका निर्माण झाली होती. पण गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसानं शहरी भागातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. लातूरकरांना आता 7 दिवसांऐवजी 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. लातूरच्या चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची गरज ही भागलेली आहे. सध्या आपण 7 दिवसाआड लातूरकरांना पाणी पुरवठा करतो आहोत, परंतु पाण्याच्या वितरणामधल्या दुरुस्त्या आता आपण हाती घेत आहोत. त्या दुरुस्त्या केल्यानंतर ते पाण्याचा पुरवठा मात्र आपण 3 दिवसावर आणि त्यानंतर टप्प्याने आपण 1 दिवसाआड पाणी पुरवठा करू शकणार आहोत. मांजरा नदीवरचे बॅरेजेस भरल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्यानं पीक पाण्याचा प्रश्न मिटलाय. आपल्या लातूर जिल्ह्यातील जे या मांजरा नदीवरचे बंधारे आहेत ते सर्व पूर्ण 100% क्षमतेने भरलेले आहेत आणि हे भरल्यामुळं शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकरी वर्गातून खूप आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. त्याच्यामुळं ह्या पाण्याचं शेतीला जो काही फायदा आहे तो भविष्यात होणार आहे. यंदा मांजरात पाणी आहे, त्यामुळे यंदा लातूरकरांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागणार नाही. आठवडाभराच्या पावसानं लातूरकर निर्धास्त झालेत. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, लातूर.